सध्या पुण्यात आपल्याला सर्वत्र पुणे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. पुणे लोकसभेमध्ये विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुण्याचा खासदार कोण असणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजपाकडून 3 नावं जी चर्चेत आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर माजी राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या नावाची चर्चा देखील होताना पाहायला मिळते. मात्र यात सर्वात आघाडीवर नाव जे आहे ते गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांचं आहे. तर काँग्रेसकडून देखील, कारण पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे, त्या अनुषंगाने काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चांना जे आहे ते उधाण आलं आहे. याखेरीज मोहन जोशी की ज्यांनी गिरीश बापटांच्या विरोधामध्ये 2019 निवडणूक लढवली होती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून मोहन जोशी सध्या काम पाहत आहेत. त्याचबरोबर पुणे शहराचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा देखील काँग्रेसकडून होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आजच गिरीश बापट यांना जाऊन 10 दिवस होत आहेत. भाजपाकडून असं सांगण्यात येतं की गिरीश बापटांच्या जाण्यानंतर लगेच ही पोटनिवडणुकीची चर्चा जी आहे ती सुरू होणं बरोबर नाही. जगदीश मुळीक जे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावी खासदार जगदीश मुळीक असे फ्लेक्स देखील लागले होते. त्या फ्लेक्सवरून मोठं पुण्याचं राजकारण तापल्याचं देखील पाहायला मिळत होतं. मात्र आता भाजपाकडूनच पोटनिवडणूक जी आहे त्या पोटनिवडणुकीची चाचपणी सुरू झाली आहे का, ही 3 नावं चर्चेत आहेत. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांच्या नावासह अन्य 2 जणांची नावं म्हणजे मोहन जोशी आणि अरविंद शिंदेंची नावं देखील चर्चेत आहेत. 6 महिन्याच्या आतमध्ये ही पोटनिवडणूक जी आहे ती पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे, कारण 1 वर्ष लोकसभेसाठीचा कार्यकाळ जो आहे तो शिल्लक आहे. त्यामुळे आता भाजपाकडून आणि काँग्रेसकडून नेमका उमेदवार कोण असणार, ही निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.